उरण मतदारसंघामध्ये ज्यावेळेला तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाआघाडीतर्फे श्री विवेकानंद पाटील साहेब निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांची जी पहिली निशाणी होती खटारा ती त्यांना यावेळेला मिळालेली आहे आणि त्या आधारेच तो धागा पडून मी साहेबांना प्रश्न विचारू शकतो. साहेब, या इलेक्शनमध्ये आपण मतदारांसमोर जाताना मुख्य कोणता मुद्दा घेऊन जाणार? नमस्कार. नाही, मतदारांसमोर जाताना एकच विषय घेऊन जाणार आहे की गेली 5 वर्ष या विभागाचा मी आमदार नसल्यामुळे जी काय प्रगती व्हायला पाहिजे होती झाली नाही, लोकांचे जे प्रश्न सुटायला पाहिजे होते ते या विभागामध्ये सुटले नाही. विशेषतः बेरोजगारीचा प्रश्न आहे, कामगारांचा प्रश्न आहे, हे सारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो आहे आणि निश्चितपणे लोकांमध्ये तो विश्वास आहे की आपले कामं विवेकपणे सुरू करणार. साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केले की 5 वर्षांमध्ये जो काही विकास झालेला नाही त्याचाच आधार घेऊन त्यांचं म्हणणं आहे की त्यांना भरघोस मत या मतदारसंघातून मिळणार आहे. साहेब नुकतेच आजारपणातून बाहेर आलेत आणि तरीसुद्धा त्यांनी पुन्हा एकदा या लढाईमध्ये उडी घेतलेली आहे, तर साहेब काय सांगतात? काय आहे, आजारपणातून मी पूर्णपणे बरा झाले, आजारपणाचा विषय राहिलेला नाही. पण माझी काही निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, कारण 4 वेळा मला या विभागातले जनतेने आमदार केलेला आहे आणि 5 वेळा जरी आमदार नसले तर लोक आमदाराचाच मान घेत होते. पण मला नवीन माणसाला कोणातरी कार्यकर्त्याला संधी द्यावी हा विचार असू शकतो, परंतु कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव त्या तुमच्याशिवाय कोणी उमेदवार आम्हाला चालणारच नाही, त्याच्यामुळे मी लोकाग्रहातून ही निवडणूक लढतो. धन्यवाद साहेब. महाराष्ट्र आवाजसाठी कॅमेरामन सचिन सावी, राकेश कदम, खालापूर, रायगड.